दरम्यान महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कोण बसणार याचा तिढा अजूनही सुटलेला नाही आणि त्यातच आता मंत्रीपदाच्या लॉबिंगसाठी महायुतीमध्ये जोर लावला जातोय. गेल्या सरकारमध्ये मंत्रीपद होती ते आपापली मंत्रीपद टिकवण्यासाठी प्रयत्नशील आहेत, तर गेल्या सरकारमध्ये मंत्रीपदासाठी इच्छुक असलेले पण मंत्रीपद न मिळालेले नेते हे मंत्रीपदासाठी नेत्यांचे उमरे झिजवत आहेत. अनेक नव्या चेहऱ्यांची वर्णी यंदा मंत्रिमंडळात लागण्याची शक्यता आहे. मंत्रीपदाच्या लॉबिंगसाठी अनेक आमदारांनी मुंबईमध्ये तळ ठोकलाय. भाजप मुख्यमंत्रीपद सोडण्यास तयार नसल्यानं मोठा भाऊ या नात्यानं त्यांना जास्त पदं मिळतील या भीतीनं पहिल्याच यादीमध्ये नंबर लावण्यासाठी अनेक दिग्गज आमदार प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. अभिषेक मुठा आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अभिषेक, मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाहीये पण आता मंत्रीपदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाल्याचं कळत आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच पाहायचं तर एकूणच सागर हे सत्ता केंद्र आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात नेते देखील भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण आता बघू शकतो आहे की छगन भुजबळ हे आता सध्याला देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत. थोड्याच वेळापूर्वी जर का पाहायचं तर शिवसेना चे नेते गुलाबराव पाटील असतील किंवा दुसरीकडे सुहास कांदे असतील जे शिवसेनेचे आमदार आहेत ते देखील इथं भेटीसाठी दाखल झालेले होते. काल देखील आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला शिवसेना आणि राष्ट्रवादी नेत्यांची रीग जी आहे ती इथं सागरवर आपल्याला पाहायला मिळालेली होती. एकूणच सत्ता स्थापनेचा तिढा हा अद्यापपर्यंत सुटलेला नाही, मात्र मुख्यमंत्रीपदी ह्या भाजपचाच एकूण जो नेता असेल तो आपल्याला बसताना पाहायला मिळणार आणि त्यातल्या त्यात देवेंद्र फडणवीस यांची शक्यता ही अधिक आहे आणि त्यामुळेच अनेक राष्ट्रवादीचे आणि जे शिवसेनेचे नेते आहेत ते आपल्याला इथं भेटीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. एकूणच या सगळ्या याच्यात जर का पाहायचं तर आज देखील अनेक नेतेमंडळी जी आहेत ती भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि त्यामुळे एकूणच मंत्रीपदासाठी सगळ्यांची लॉबिंग सुरू झाल्याचं आपल्याला दिसतंय. अभिषेक, अपडेट जाणून घेत राहू सध्या, धन्यवाद. तर सध्या छगन भुजबळ हे सागर बंगल्यावरती दाखल झाल्याचं आपण पाहिलंय. सुहास कांदेनी देखील भेट घेतलेली आहे काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांची, त्यामुळे आता तीनही पक्षातले नेते नवनिर्वाचित आमदार फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचत आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.